आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूजमध्ये. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाहीये. मलिक आणि देशमुख यांचा अर्ज विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळल्याची माहिती मिळतीय. कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीला मोठा झटका बसलाय. मतदान करण्याचा अधिकार नाकारल्यानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची हायकोर्टात त्यांनी धाव घेतलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. तसंच याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची कोर्टाला विनंती करण्यात आलेली आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्या 2 दिवस माध्यमांशी बोलणार नसून त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याचं दिसतंय. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी भाजपचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. राज्यामध्ये विरोधासाठी विरोध सुरू असून विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसंच भाजपकडून मुंडे कुटुंबियांचं खच्चीकरण सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोप बिनबुडाचे असून मुरेश्वर सावे कारसेवक म्हणून गेले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. अयोध्येहून परतल्यानंतर त्यांना तिकीट न देता त्यांचं खच्चीकरण केल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. राज्यात राज्यसभेबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळतीये. भाजपनं 6व्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवला असून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता 12 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. 6व्या जागेवर भाजपनं सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली गेलेली आहे. एकनाथ खडसे यांना मंत्रिपदही दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय. एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरमध्ये फटाके फोडून परिवर्तन चौकात मोठा जल्लोष केलेला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची भेट झाली. विधानभवन परिसरात हे कट्टर विरोधक भेटले. यावेळेला महाजन यांनी खडसे यांना शुभेच्छा देखील दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ते आजपासून पुन्हा सक्रिय होतील. फडणवीस आता बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहतील. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. औरंगाबादमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्याला काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलेलं होतं. हे आव्हान नवनीत राणा यांनी स्वीकारलं असून उद्धव ठाकरे ज्या दिवशी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचतील त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू असं म्हटलंय. पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं 70% मागण्या मान्य केल्यानं हा निर्णय घेतला गेला असून 3 महिन्यात आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेलाय. 24 तासांनंतर आता कोकणातलं रिफायनरी विरोधकांचं आंदोलन मागे घेतलं गेलंय. प्रशासनानं सर्वेक्षणाचं काम थांबवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली गेली आहे. औरंगाबादच्या कन्नड 40 गाव रस्त्यावर बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली होती. बॉम्ब शोधक पथकानं ही वस्तू ताब्यात घेत निष्क्रिय केली आहे. रखडलेल्या मान्सूनची गाडी आता रुळावर येत असल्याचं दिसतंय. येत्या 48 तासात मान्सून राज्यात येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनसाठी सध्या अनुकूल परिस्थिती असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे. परभणी शहरासह जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळाचा आणि वाऱ्याचा जोरदार फटका बसला. वादळात झाड तुटून रस्त्यावर धावत असलेल्या ऑटो आणि मोटरसायकलवर पडल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. परभणी शहरातल्या वसमत रोडवरचा हा प्रकार आहे. बारामती शहर आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या तुळजापूर, लोहारा, कळंब आणि काहू तालुक्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. झाडं उन्मळून पडली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातले पत्रे उडून गेले आणि मोठं नुकसान झालंय. मनमाड शहर आणि परिसरासह नांदगावच्या ग्रामीण भागालाही पावसानं झोडपलंय. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांदा शेड जमीनदोस्त झाली आहे. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 50 हून जास्त विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय. मॉन्सूनपूर्व पावसामध्येच कोट्यवधींचं नुकसान झालंय. हिंगोलीत सुद्धा मॉन्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणाचा फटका मनमाड शहरातल्या प्राथमिक शाळांना बसतोय. शाळांच्या इमारती अक्षरशः जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे पाल्यांना शिक्षण कसं आणि कुठं द्यायचं असा प्रश्न पालकांना पडलाय. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या पोहरादेवी फिडर अंतर्गत येणाऱ्या शेंदोना, ज्योतिबानगर, गोंडेगाव परिसरातल्या शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिकं वाळत जात असल्यानं शेतात जनावरं सोडलेली आहेत. 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड केली गेली होती. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या महिन्यातल्या 22 दिवस आणि हा संपूर्ण आठवडा वीज पुरवठा खंडित असल्यानं पाण्याअभावी सगळी पिकं वाळून जात आहेत. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून अंमलात येणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला सामोरं जावं लागेल. 31 ऑक्टोबरपर्यंत रोहा ते ठोकूर दरम्यान कोकण रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 110 किलोमीटरऐवजी 75 किलोमीटर असेल. पंढरपूर तालुक्यातल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चुरस वाढलेली आहे. डीव्हीपी समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळेला 108 वर्षांच्या आजोबांनी अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ दंड थोपटले आणि सर्व सभासदांना पाटील यांना निवडून देण्याचं आवाहनही केलं. मुंबईमध्ये आजपासून बाईकवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं बंधनकारक असेल. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यामध्ये आता वाहन चालकांना 1 किलो सीएनजीसाठी 82 रुपये मोजावे लागतील. गेल्या काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होतीये. गेल्या 24 तासात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढत असला तरी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण मात्र कमी आहे. राज्यात सलग 3 दिवस एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. उल्हासनगर महानगरपालिकेत आजपासून मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मास्कशिवाय पालिकेत नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाहीये. राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही खबरदारी घेतली गेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वॉरंट बजावून सुद्धा ते हजर न राहिल्यामुळे शिराळा कोर्टानं पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 11 जुलै रोजी पार पडेल. जालन्याला अखेर पूर्णवेळ एसपी मिळालेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आयपीएस अक्षय शिंदे यांची जालना पोलीस अधीक्षकपदी निवड झालेली आहे. याबाबत गृह विभागानं आदेश काढलेले आहेत. अंबाबाई मंदिरात भाविकांचा बेजबाबदारपणा समोर आलाय. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कचरा कुंडीत न टाकता दर्शन मंडपावर टाकल्याचं दिसून आलं. जळगावातल्या भडगाव इथं शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्थेनं आंदोलन केलं. न्याय आणि हक्कासाठी नागरिकांनी भडगाव ठाण्याच्या आवारात हे आंदोलन केलं. पोलिसांना निवेदन देऊन या आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य करून देण्याची मागणी केलेली आहे. अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूर इथल्या वृद्ध दाम्पत्याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यामध्ये म्हाडाच्या 5068 घरांची सोडत निघणार आहे. या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ आज दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ज्याप्रमाणे राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निश्चय केलेला होता
तसाच निश्चय भीम आर्मीनं संविधान वाचण्याचा केलेला आहे. राणा दाम्पत्याच्या अमरावती इथल्या गंगा सावित्री या निवासस्थानाबाहेर संविधान वाचण्याचा निर्धार भीम आर्मीनं केला आहे. नागपुरात भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. फरसबीच्या दरानं विक्रम केला आहे. नागपूरमध्ये फरसबीचा दर 200 रुपये किलोवर पोहोचला आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. इतर भाज्याही 100 ते 120 रुपये प्रति किलो दरानं विकल्या जात आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी रानगवा शेवटच्या घटका मोजत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून हा गवा इथं तडफडत पडलेला होता. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली, मात्र प्राण्यांवरील प्राथमिक उपचारांची कोणतीही व्यवस्था नसल्यानं या रानगव्याचा मृत्यू झाला. शीना बोरा हत्याकांडात नवा खुलासा झालेला आहे. शीना हरवल्याची तक्रार शीनाचा मित्र राहुल मुखर्जीनं परमबीर सिंग यांच्याकडे दिलेली होती, मात्र त्याची तक्रार नोंदवली गेली नसल्याचं समोर येत आहे. बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. हा गर्भपात शेतातल्या जनावरांच्या गोठ्यात खाटेवर केल्याचं उघड झालंय. त्या गोठ्यापासून बाजूला 100 फुटांच्या अंतरावर असलेल्या एका दरीत अर्भक जाळण्यात आलं. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सिद्धेश कांबळे उर्फ महाकालनं मुंबईला गेल्याची कबुली दिलेली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस त्याचा 20 तारखेनंतर ताबा घेण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रकरणी त्याची मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे. एसटी बसमधून चक्क दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धुळे आगार प्रमुखांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. 40 गाव ते सुरत बसमध्ये अवैध मद्याची तस्करी करण्यात येत होती. मद्याचे बॉक्स कोणी ठेवले याचा पोलीस आता तपास करत आहेत. नवजात बालकाला कचऱ्यात फेकल्याची घटना वर्ध्यात घडलेली आहे. बालकाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर जवळून जाणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी महिलेनं या बालकाला शोधलं आणि रुग्णालयात दाखल केलं. या बालकाच्या आईचा सध्या शोध सुरू आहे. जालन्यामध्ये एका DYSP नं आपल्या LLB च्या परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवल्याचं उघड झालं. हा डमी उमेदवार पोलीस शिपाई असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भडगाव तालुक्यातल्या देव्हारी इथल्या एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली. यावेळेला जमावानं पोलिसांच्या गाडीवर देखील हल्ला केला आहे. 20 ते 25 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या संशयातून केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या मुलुंडमधली ही घटना आहे. या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्यानं अमानुष मारहाण करण्यात आलेली होती. पुण्यातल्या पर्वती पायथा इथल्या जनता वसाहतीत टोळक्यानं 50 हून अधिक गाड्यांची तोडफोड केल्याचं उघडकीला आलंय. काल रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 30 ते 35 जणांनी या परिसरात वाहनांची तोडफोड केली आहे. शेतजमिनीच्या वादातून कुटुंबातल्या दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातल्या पेंद्रवाडी गावातली ही घटना आहे. शेतात पोल रोवण्याच्या वादातनं दोघांमध्ये भांडण झालं. यात एका महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचा आरोपही केला गेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलाय. पोलिसांनी सापळा लावत 7 जणांच्या टोळीला उर्से टोल नाका परिसरात अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द इथल्या शाळेत चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. इंदुताई मेमोरियल हायस्कूल शाळेतील 50 हजारांच्या LED TV आणि संगणकाची चोरी झालेली आहे. या प्रकरणी आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातल्या कुरूलमधील चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीनं ATM फोडल्याचा प्रकार समोर आलाय. ATM मशीनचा दरवाजा गॅस कटरनं उचकटत आतल्या तब्बल 22,99,000 रुपयांची चोरी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली असून पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. अकोला शहरातल्या अग्रसेन चौकात शाळेजवळ अनधिकृतपणे खाद्य विक्री करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस आणि RTO नं कारवाई केली आहे. या गाड्यांमध्ये सर्रासपणे घरगुती सिलेंडर वापरलं जात होतं. अत्यंत वर्दळीच्या परिसरात
दारुड्यांचा सुद्धा वावर होता, त्यामुळे अनेक तक्रारी पोलिसांमध्ये करण्यात आलेल्या होत्या। या तक्रारींवरून पोलिसांनी तब्बल 12 गाड्यांवर कारवाई केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात आणि पुरातत्व वैभवात कातळ शिल्पांची भर पडलेली आहे। मालवणमधल्या खोटले धनगरवाडीमध्ये 35 हून अधिक कातळ शिल्प सापडलेली आहेत। कातळ शिल्पात मनुष्यकृती, प्राणी आणि मासे यांचा समावेश आहे। चिरे खाणीमुळे या कातळ शिल्पाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होईल। पालखी प्रस्थानापूर्वी चांदीच्या पालखी रथाला सजवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। तब्बल 2 वर्षानंतर हा पालखी रथ पंढरपूरकडे जाणार असून रथाची डागडुजी देहू संस्थानकडून केली जाते। आषाढी एकादशीसाठी वणी इथल्या जगन्नाथ महाराज मंदिरातनं पालखी निघाली आहे। गेल्या 26 वर्षांपासून ही पालखी पंढरपुरात जात असते, मात्र कोरोनाच्या काळात खंड पडलेला होता। आता पुन्हा या पालखीला सुरुवात झालेली आहे। या पालखीच्या निमित्तानं भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला मंदिर समितीतर्फे उन्हाळ्यामुळे थंडावा मिळण्यासाठी प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी करण्यात येत असते। आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला चंदन उटीची समाप्ती झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूमध्ये शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहतील। यासाठी डीजी रजनीश सेठ यांनी आज देहूच्या मुख्य मंदिराची पाहणी केली आहे। त्यावेळेला त्यांनी कडेकोट सुरक्षेबाबत सूचना केलेल्या आहेत। कोल्हापुरातली संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी 2000 स्वयंसेवकांसह कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेला आहे। शिवाय 15 जुलैपासून NDRF 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल होतील। गेल्या 2 वर्षांचा पुराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनानं यंदाच्या वर्षी जोरदार तयारी सुरू केली आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा News 18 लोकमत। येत्या 48 तासात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मॉन्सूनसाठीची अनुकूल परिस्थिती असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। वादळी वारा आणि जोरदार पावसानं मनमाड शहर आणि परिसराला झोडपून काढलंय। वाऱ्याचा जोर इतका जबरदस्त आहे की शेकडो झाडं उन्मळून पडलेली आहेत। अनेक घरं, शाळा, दुकानं यांची छपरं उडालेली आहेत। रेल्वे रुळावरही झाडं पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला असून ठिकठिकाणी विजेचे खांबही पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झालाय। बारामती शहर आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पंढरपूर शहरात आणि परिसरात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। शेतकरी मात्र या पावसामुळे काहीसे हवालदिल झाले। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। जिल्ह्यातल्या तुळजापूर, लोहारा, कळंब आणि इतरही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे झाडं उन्मळून पडल्याचं दिसलं। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातले पत्रे देखील उडून गेल्यानं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय। मनमाड शहर आणि परिसरासह नांदगावच्या ग्रामीण भागाला सुद्धा पावसानं चांगलं झोडपून काढलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांदा शेड जमीनदोस्त झालेले आहेत। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। नांदगाव भागात घरांची मोठी पडझड झालेली आहे। जवळपास 50 हून जास्त विजेचे खांब पडल्यानं इथं वीज पुरवठाही खंडित झाला। या मान्सूनपूर्व पावसामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालंय। हिंगोलीतही मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावलेली असून जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणाचा फटका मनमाड शहरातल्या प्राथमिक शाळांना बसलाय। शाळांच्या इमारतींचं अक्षरशः खंडरमध्ये रूपांतर झालंय, त्यामुळे पाल्यांना शिक्षण कसं आणि कुठं द्यायचं असा प्रश्न शिक्षकांना आणि पालकांना पडलाय।
वाशिमच्या मनोरा तालुक्यातल्या पोहरादेवी फिडर अंतर्गत येणाऱ्या शेंदोना ज्योतिबानगर गोंडेगाव परिसरातल्या शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिकं वाळत असल्यानं शेतात जनावरं सोडली. शेतकऱ्यांनी ऊस, कांदा, भुईमूग आणि भाजीपाला या पिकांची 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड केली होती. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळं गेल्या महिन्यातील 22 दिवस आणि हा संपूर्ण आठवडा वीज पुरवठा खंडित असल्यानं पाण्याअभावी सगळी पिकं वाळून गेलेली आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचं पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून अंमलात येईल. त्यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला सामोरं जावं लागेल. 31 ऑक्टोबरपर्यंत रोहा ते ठोकूर दरम्यान कोकण रेल्वेगाड्यांचा वेग ताशी 110 ऐवजी ताशी 75 इतकाच राहील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावून सुद्धा ते हजर न राहिल्यानं शिराळा कोर्टानं बुधवारी त्यांना पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 11 जुलै रोजी पार पडेल. जालन्याला अखेर पूर्णवेळ SP मिळालेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर IPS अक्षय शिंदे यांची जालना पोलीस अधीक्षकपदी निवड झालेली आहे. याबाबत गृह विभागानं आदेश काढलेले आहेत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपत असल्यानं 25 जुलैपासून नवे राष्ट्रपती कारभार हाती घेतील. 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून 21 जुलैला नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जम्मू दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ते IIMच्या पदवीप्रदान सोहळ्याला उपस्थित असतील. तसंच वैष्णोदेवीच्या दर्शनाला सुद्धा राष्ट्रपती जाणार आहेत. मेघालयमध्ये तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे नदीवरील लाकडी पूल वाहून गेलाय. दक्षिण गारो हिल्समधील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. भारत लवकरच सुमारे 1.2 मिलियन टन गहू निर्यात करण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. याआधी भारत सरकारनं गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गहू बंदरांमध्ये जमा झाला. त्यानंतर आता सरकार 1.2 मिलियन टन गहू बाहेर पाठवण्याची परवानगी देऊ शकते. जम्मू काश्मीरमध्ये 43 दिवसांची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होतीये. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी बुधवारी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी अनेक छावण्यांना भेटी दिलेल्या आहेत. पाटण्याच्या गंगा हायवेवर थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. एक भरधाव बाईकस्वार विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटी चालकाला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती की स्कूटी चालकासह मागे बसलेली तरुणी दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. फळासाठी कुटुंबांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं घडलेली आहे. सासरा आणि सुने दरम्यान फळाच्या मुद्द्यावरून वाद इतका टोकाला गेला की थेट हाणामारीपर्यंत मजल गेली. हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुजरातमधल्या वडोदरा इथं रस्त्यावर फिरणाऱ्या गायीला एका कारनं धडक दिली. या अपघातात गाय जखमी झालेली आहे. कार चालक जखमी झालेला नसला तरी कारचं मोठं नुकसान झालंय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला T20 सामना आज खेळवला जाईल. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. त्यामुळं या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. भारताच्या रुबिना फ्रान्सिस आणि मनीष नरवाल यांनी P6 एअर पिस्तल मिश्र सांघिक स्पर्धेत चीनच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोघांचं विशेष अभिनंदन केलंय. या विशेष विजयासाठी अभिनंदन, तुमच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं.